तर अजून एक वेगळी बातमी आहे लातूरमधून. लातूर जिल्ह्याला लागून असलेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या महालक्ष्मी माता मंदिर परिसरात नागानं 3 दिवसांपासून मुक्काम ठोकला होता. लिंबाच्या झाडावरती दिवसभर एकाच ठिकाणी फणा काढून हा नाग तिथेच बसलेला होता. हे कळताच भाविकांनी नागाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. नागरिकांची एवढी गर्दी होऊनही नाग तिथून हलायला तयार नव्हता. काही भाविकांनी या नागाला नैवेद्य दाखवला, त्याच्यासमोर नारळ फोडला, त्याची पूजाही केली. साप किंवा नाग हा कधीच एका ठिकाणी बसून राहत नाही. हा नाग मात्र 3 दिवसांपासून तिथेच बसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 3 दिवसांनंतर हा नाग इथून आपणहून निघून गेला. आता हे लक्ष्मीचाच अवतार आहे. 3 दिवस झाला असं एवढं वाहन साप जर निघाला असला तर आपल्या डोळ्याचं पातळ लागू देत नाही, कुणकड तर जातोय साप. 3 दिवसाच्या असं कसं राहतं.